एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिकमध्ये रिक्षांची सजावटीची स्पर्धा भरवण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर अगदी वेगवेगळ्या प्रकारची सजावट झालेल्या रिक्षा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील। आपण दृश्यांमध्ये आता जी ही रिक्षा पाहतोय ही पुण्यावरून आलेली आहे, अगदी राज्यभरातून रिक्षा चालक या ठिकाणी आपापल्या रिक्षांची सजावट करून दाखल झालेले आहे। या रिक्षाचं सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ही रिक्षा जी आहे ही टाळ्या वाजवून चालू होते। मी या रिक्षा चालकांना विनंती करेल की त्यांनी ती टाळ्या वाजवून कशा पद्धतीने चालू होते हे दाखवावं। आता हे बघा, अगदी हे रिक्षा चालक जी आहे आपली रिक्षा टाळी वाजवून या ठिकाणी चालू करताना आपल्याला पाहायला मिळतात। या रिक्षाला रिक्षा चालकांकडून सेन्सर बसवण्यात आलेला आहे आणि या सेन्सरच्या माध्यमातून अगदी टाळी वाजवली की ही रिक्षा चालू होते। त्यासोबतच आपण जर या रिक्षाच्या मागच्या भागात ज्या ठिकाणी प्रवासी बसतात त्या भागात जर बघितलं तर प्रवाशांच्या सुविधेसाठी या ठिकाणी अगदी लॅपटॉप ठेवण्यात आलेला आहे। अगदी उन्हाळ्यामध्ये एसीचा वापर देखील करता यावा म्हणून अगदी एसी देखील या रिक्षामध्ये लावण्यात आले, सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसवण्यात आलेले आहेत जेणेकरून या रिक्षाच्या आजूबाजूच्या सगळ्या परिसरामध्ये नेमक्या काय काय घडामोडी घडतात हे पाहणं सोपं जाणार आहे। म्हणजे या रिक्षामध्ये देखील सजावट जी आहे ती प्रवाशांच्या सोयीसाठी करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळेल। मग कोल्हापूरच्या पन्हाळा किल्ल्याचं या ठिकाणी हा देखावा देखील रिक्षाच्या या मागच्या भागामध्ये तयार करण्यात आलेला आहे आणि फोन देखील प्रवाशांच्या सुविधेसाठी फोन देखील या रिक्षामध्ये लावण्यात आलेला आहे। आणि एकूणच आप या ठिकाणी बघितलं तर सर्व धर्म समभाव, स्त्रियांवरील अत्याचार करणाऱ्यांचे हात कलम केले पाहिजे अशा पद्धतीचे हे सगळे संदेश देणारे फलक देखील रिक्षाच्या आतमधल्या भागामध्ये या ठिकाणी लावण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळेल। खरं तर सुरुवातीला ही स्पर्धा जी आहे ती एकट्या नाशिक जिल्ह्यासाठी या ठिकाणी ठेवण्यात आलेली होती, मात्र आता संपूर्ण राज्यभरातून रिक्षा चालक जे आहे त्या अशा पद्धतीने आपापल्या रिक्षांना वेगवेगळी सजावट करून या ठिकाणी दाखल झालेले आहे आणि त्यामुळे या स्पर्धेच्या निमित्ताने रिक्षांचं हे आगळं वेगळं स्वरूप जे आहे ते नाशिककरांना देखील अनुभवता येत आहे। माझं नाव अजय विक्रम ढवळे नाव आहे, मी पुण्याहून आलोय नाशिकला स्पर्धासाठी। मी माझ्या रिक्षामध्ये कोण टेन्शन फ्री आलं मी त्यासाठी आपलं फिश टँक लावलेलं आहे, ते फिश टँकचे मासे बघून ते थोडं टेन्शन फ्री होत आहेत आणि लहान पोरांना बी चांगलं वाटतं आणि लहान पोरासाठी चॉकलेट बॉक्स आहे आणि पाण्याचा जार तांब्याचा पाण्याचा जार लावलेला आहे आणि ए सी आहे। पैशाचा तर हिशोब नाही केलेला आहे, मी 3 वर्ष झालं काम करतोले, जे 400-500 रुपये जमा होते एक एक वस्तू, मी 3 वर्ष झालं एक एक वस्तू बसवतोय। एक मला शौक आहे गाडी बनवायचा, तेवढीच एक माझी खुशी आहे। माझ्या दोस्ताचं स्वप्न होतं की एक गाडी मला अशी बनवून द्यावी की लोकांनी माझी तारीफ करावी म्हणून, तर मी एक एक वस्तू सगळे हाताने वगैरे त्याला बनवून वगैरे दिलेले। खास म्हणजे माझा फिश टँकचा विषय जास्त करून असतो की माणूस जेव्हा टेन्शनमध्ये असतो घरातनं भांडणं करून बाहेर निघत असतो, जेव्हा गाडीत बसतो तर माणूस सगळं भांडणं बिंडणं विसरून जातो, ते माशाचा खेळ बघून रिलॅक्स होऊन जातो माणूस, रिलॅक्समध्ये घरात जातो, त्या हिशोबाने मी तो विषय केलेला। माझ्या मित्राचं एक स्वप्न पूर्ण करतं म्हणून मी आज इथं आलेलो आहे गाडी घेऊन येतो। हे वस्तू स्वतः मी पर्सनल मी बनवलेले हाताने वगैरे, हे जेवढं एक दिसते हे बाजार मिळणार नाही, ह्याला बनवायला जवळ 6 महिने वर्षभर लागतं, ह्याला हे सगळं कंप्लीट हाताने बनवून हे दोस्ताला मी करून दिलेले। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।